नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणं आवश्यक आहे. त्यानुसार विभागीय लोकशाही दिनाकरिता दाखल प्रकरणांच्या संबंधित विभागाकडून वेळेत अहवाल प्राप्त करून प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने सर्वकष प्रयत्न करावे, तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात यावे असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी दिले आहेत. यावेळी लोकशाही दिनात दाखल एकूण 27 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात उपायुक्त पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न झालाय. यावेळी ते बोलत होते. उपायुक्त राजू फडके, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांच्यासह पोलीस, महापालिका, महसूल, सहकार, कृषी, जलसंधारण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या 7 स्वीकृत अर्ज व 20 अस्वीकृत अर्ज, सामान्य अर्ज अशा एकूण 27 अर्जांवर सविस्तर चर्चा विभागीय लोकशाही दिनात झाली. यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपायुक्त पवार यांनी संबंधित विभागांना यावेळी दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, आरसीएन न्यूज.